नागपुरातील लकडगंज पोलिसांनी गंगा जमुना परिसरात रेड कारवाई केली. पोलिसांचा तापा पाहून देहव्यवसाय करणाऱ्या महिला व ग्राहकांमध्ये एकच खळबळ उडाली होती. 4 तास परिसरात तपास करून देहव्यवसाय चालविणाऱ्या महिला व पुरुष दलालांना अटक करण्यात आली आहे. लकडगंज पोलीस आणि इतर झोनमधील पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी संयुक्त कारवाई करून नागपुरातील गंगा जमुना परिसरात छापेमार कारवाई केली. यात पोलिसांनी 4 तास तपास करून 3 गुन्हे दाखल केले आहे. यात देहव्यवसाय चालविणाऱ्या महिला व पुरुषांना अटक करण्यात आली तर 31 पीडित महिलांना आधार आश्रमात दाखल करण्यात आले आहे. सोबतच काही ग्राहकांना देखील अटक केल्या गेली आहे. एक नाबालिक मुलगी सुद्धा पोलिसांच्या हाती लागली आहे. लकडगंज पोलीस स्टेशन अंतर्गत गंगा जमुना एरियामध्ये काल डीसीपी झोन 3 ऑफिसद्वारा पोलीस स्टेशन लकडगंज आणि इतर झोनमधील पोलीस स्टेशनमधील स्टाफ कडून एक संयुक्त अभियान राबवण्यात आले होते. त्यामध्ये ज्या परिसरातील जे काही ब्रॉदिल हाऊसेस जे काही कुंठणखाने चालवणारे व्यक्ती आहेत त्यांच्या कुंठणखान्यांची काल झडती घेण्यात आली होती. याच्यामध्ये काल एकूण 3 गुन्हे दाखल झाले आहेत. पहिल्या गुन्ह्यामध्ये 4 आरोपी आहेत, 2 पुरुष 2 महिला, आणि तिथून 12 पीडित महिलांना रेस्क्यू करण्यात आलं आहे. दुसऱ्या गुन्ह्यातसुद्धा 2 पुरुष आणि 2 महिला आरोपी, आणि तिथून एकूण 6 पीडित महिलांना रेस्क्यू केलं आहे. आणि तिसऱ्या गुन्ह्यात 4 पुरुष आणि 2 महिला आरोपी, आणि तिथून एकूण 13 महिलांना रेस्क्यू केलं आहे. सर्व पीडित महिलांची काल वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे आणि त्यांना आधाराश्रमात दाखल केले जात आहे. त्याचबरोबर जे आरोपी आहेत त्यांचीसुद्धा मेडिकल प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्यावर पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. जे काही 3 ब्रॉदिल हाऊसेस त्यांच्यावर कारवाई काल आपण केलेली आहे त्यांच्यावर सुद्धा सिलिंगची प्रक्रिया याच्या पुढे करण्यात येत आहे.